सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। सावंतवाडी एज्युकेशनच्या अध्यक्षपदावर असताना मानसिक त्रास झाला। विकास कामं करताना काही माजी विद्यार्थी व शिक्षकांनी अडथळे आणले। विजयी भवानी पॅनलला सर्वतोपरी सहकार्य करणार असं प्रतिपादन सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष राजन पोकळे यांनी केलंय। की बऱ्याच लोकांच्या मध्ये या संस्थेमध्ये राजकारण येत आहे अशा पद्धतीचे जेव्हा सुरू झालं आणि खरोखर मला जो मानसिक त्रास आयुष्यात झाला तो संस्थेच्या अध्यक्षपदावर असताना झाला। संस्थेवर टीका करताना लोकांनी अजिबात म्हणजे केवळ राजकीय कारणातनं पहिल्या टीका सुरू झाल्या। मी एक अभिमानाने सांगू इच्छितो की सावंतवाडीतली कुठल्याही शैक्षणिक संस्था असू दे त्याच्यामध्ये कुठे इलेक्शन झाली आहेत का, लोकशाही मार्गाने लोकांना सदस्य करून घेतलं का हे बघा। हे मी केलेलं आहे। मी अध्यक्ष झाल्यानंतर अनेक लोकांना अनेक माजी विद्यार्थ्यांना मी सदस्य करून घेतलं आणि उशिरा झाल्या असतील बऱ्या, पण संस्थेच्या निवडणुका योग्य मार्गाने झालेल्या आहेत, लोकशाही पद्धतीने झालेल्या आहेत, ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे। त्याच्या राजकीय आरोप होतील म्हणून कटाक्षाने मी बाजूला राहिलो। आमच्या नेत्यांचं त्याच्यामध्ये नाव घेतलं जातं, नेत्यांनी अजिबात याच्यामध्ये हे घेतलेलं नाही। जे काय जनता करेल एक याच्यामध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा खेळ साहित्य संस्कृती याच्यामध्ये कुठेही राजकारण येऊ नये अशा मनाचा मी आहे। मीसुद्धा अनेक संस्थांचा अजूनही अध्यक्ष आहे। काही ठिकाणी याच्यामध्ये वैयक्तिक द्वेषमूलक टीका केलेल्या त्याचं आम्हाला भोगावं लागलं। विद्यार्थी संघाची कमी केली म्हणून जो आरोप केला जातो, तुम्ही कुठेही बघा, कुठल्याही मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढलेली नाही, ती कमीच होते सातत्याने। आणि विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे शिक्षक कमी झाले। आता शिक्षकांचा विषय आहे, शिक्षक बरे गेले, बरे जे शिक्षक चांगले घेतले ते मी वैयक्तिक घेतलेले आहेत। जे काय 7-8 शिक्षक झाले आणि हे बाहेरच्या जिल्ह्यातले नाहीत, एकमेव NTचा जो शिक्षक आहे त्याचं तो शिक्षक केवळ आम्ही बाहेरचा घेतला, कारण NTचा आम्हाला हे मिळालं नाही, शिक्षक मिळाला नाही, त्याच्यामुळे NT कॅटेगरीमधला एकमेव शिक्षक जो सोडला तर बाकीचे 6-7 शिक्षक जे आमच्या काळात घेतले गेले हे केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातले घेतले। त्याच्यापूर्वी कुठलेही सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शिक्षक मधल्या काळात जे 10-15 वर्षाच्या काळात शिक्षक घेतले नाहीत, हे बाहेरचे शिक्षक घेतले। आम्ही चांगले शिक्षक घेतले आणि चांगले शिक्षक गेले म्हणून जेव्हा सांगतात तेव्हा अतिरिक्त शिक्षक जातानाचा विषय कसा असतो की जो नवीन शिक्षक आहे तोच जायला लागतो, त्याच्यामुळे ते शिक्षक अतिरिक्त ठरले ते गेले। दुसरा दीपक बाईंच्या मते नावाने सुद्धा एक आक्षेप घेतला गेला की शाळेला मदत केली नाही म्हणून। दीपकबाईंनी 2 वेळा शाळेला बेंचेस दिले, शाळेचं जे माजी विद्यार्थी संघाने जे स्वच्छतागृह बांधलं त्याच्यासाठी 4 लाखाचा आमदार निधी दीपकबाईंनी उपलब्ध करून दिला, पण अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे तो अधिक योग्य वेळेत आम्हाला मिळाला नाही। आता पुन्हा त्यांनी दुसरा निधी मंजूर केलेला आहे, त्याचं मंजुरीचं पत्र देखील BNC आलेलं आहे, ती प्रोसिजर चालू आहे, त्याच्यामागेसुद्धा मीच आहे। आणखीसुद्धा असा आरोप केला जो जातो की नाही की शाळेमध्ये काही काम, जवळजवळ 30 लाखाचा निधी आम्ही जमवला शाळेसाठी। आज जे माजी विद्यार्थी संघाने जी इमारत बांधली त्या इमारतीवरचं 56 लाख रुपये खर्च करून आम्ही बांधलेलं आहे। त्याच्यानंतर जुनी जी प्राथमिक शाळेची इमारत आहे त्याचं 56 लाख रुपये खर्च करून बांधलं। त्याच्यानंतर जे 8वी 9वीचे वर्ग आहेत म्हणजे शाळेच्या वर गेल्यानंतर पश्चिम भागातले त्याच्यावर 6-5 लाख रुपये खर्च करून छप्पर घातलं। शाळेचा खर्च शाळा चालवताना संस्था चालवताना कमीत कमी 3-4 लाख रुपये खर्च येत असतो, गेले 8 वर्ष तोही खर्च केला। या सगळ्याचा हिशोब केला तर 40-50 लाख रुपये खर्च आम्ही शाळेसाठी केलेला आहे। म्हणजे काही केलं नाही किंवा कुठून पैसे आणले नाहीत असं होत नाही। आता त्याच्यासाठी ज्या वेळेला आम्ही विद्यार्थ्यांना आवाहन केलं, पालकांना आवाहन केलं, त्यावेळेला माजी विद्यार्थी संघाने मी म्हणणार नाही, काही माजी विद्यार्थ्यांनी निश्चितपणे त्याच्यामध्ये अडथळे आणलेले आहेत। त्याच्यामध्ये काही शिक्षकांनी देखील कामं केलेली आहेत अशा पद्धतीने। मान्य आहे मला की त्या शिक्षकांना आम्ही योग्य ठिकाणी वटणीवर आणू शकलो नाही, हे आणि काही शिक्षकही त्याच्यामध्ये सामील होते की शाळेचं अहित करण्यामध्ये काही शिक्षकही होते। आता मला कटुता कुठे आणायची नाही, शेवट शाळेचं भलं झालं पाहिजे। एक चांगली नावारलेली शाळा म्हणून ती नावारूपाला आली, त्याच्यासाठी जे का वैयक्तिक मी जे करायला लागेल माझ्या माध्यमातून ते निश्चितपणे करणार आहे, पूर्णपणे सहकार्य करणार याच्याबद्दल काय, मला याच्यामध्ये वादात कुठेही पडायचं नाही। कारण त्याच्यामध्ये काय होतं की मुख्य विषय शाळेचं हित बाजूला राहतं आणि त्याच्यावरती वाद वितंडवाद सुरू होतात, ते नको आहे। नाही, प्रत्येकाची इच्छा आहे ना, शाळेमध्ये आपण मला ज्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करता माझी इच्छा आहे त्याप्रमाणे कॉन्ट्रीब्युशन मला देता येत नसेल तर मी तिथे राहण्यामध्ये अर्थ नाही।
आम्ही कोणाला, मी पल्लवी यांनी पण सांगितलं ना, पल्लवी यांनीचं आता निवासच मुंबईला आहे, त्यामुळे त्या मीटिंगला वगैरे हजर राहू शकत नाही. प्रत्येक वेळेला मीटिंग आली की त्यांचं पत्र येतं की मला याच्यातनं म्हणजे मुभा द्या, गैरहजर राहील, त्यामुळे त्या उभ्या राहिल्या नाही. श्वेता शिरोडकर मॅडमचे स्वतःचे घरगुती काम असतील काही, मी वैयक्तिक ज्याच्या वादात पडणार नाही ह्या दृष्टिकोनातून मी पहिल्यांदाच डिक्लेअर केलेलं की मी इलेक्शनला उभा राहणार नाही. पण जी कोण संस्था जे चालवतील, जे कुठले भले उत्कर्ष पॅनेल असो किंवा माजी विद्यार्थी संघाचं पॅनेल असो, भावानी पॅनेल असो, जे कोण येतील त्यांच्याशी मी पूर्णपणाने सहकार्य करणार, त्याच्यामध्ये कुठेही माझी कसर राहणार नाही आणि ते निश्चित करणार. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.